22 वर्ष विवाहित महिलेचा मृतदेह तिच्याच घराच्या घरातून खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 21 मे रोजी शेजाऱ्यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली होती तेव्हा खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घराचा दरवाजा तोडल्यानंतर थेट मृतदेह त्यांच्या हाती लागला. मागील 4 ते 5 वर्षांपासून तिच्या पतीसह सुखापूर भगतवाडी येथे राहत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तिचा नवरा कामानिमित्त राजस्थानला गेला असताना ही दुर्दैवी घटना समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 21 तारखेला दुपारी साधारण 1 ते 1:30 दरम्यान मीना पवार नावाच्या महिलेने पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की एक तिच्या शेजारी राहणारी रीटा त्यागी नावाची महिला मृतावस्थेत आहे. मग त्याच्यावरून आम्ही अकस्मात मृत्यू क्रमांक 28/16 दाखल केला आणि त्या अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा, त्या मैताच्या बॉडीचा इन्क्वेस्ट पंचनामा आणि तिच्या नातेवाईक जे इथं ते सासू सासरे राहतात त्यांच्याकडे केलेली विचारपूस याच्यातून आम्हाला थोडं त्या मृत्यूविषयी संशयास्पद वाटून आलं. या प्रकरणी हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून अन्य शक्यताही पडताळून पाहिल्या जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथे अज्ञात इसमाविरोधात 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वाशीच्या मनपा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा कसून तपास पोलीस करीत आहेत. संशयास्पद परिस्थिती बघून आम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये पोलीस कारवाईमध्ये कुठे कमी राहू नये म्हणून स्वतःहून आमचे PSI पवार साहेब आहेत त्यांच्या फिर्यादीवरून बादवी 302 गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. मृताचे नातेवाईक आल्यानंतर बॉडीचं पोस्टमार्टम करण्यात येईल आणि नक्की मैताचं काय मृत्यूचं काय कारण आहे ते कारण समजून आल्यानंतर पुढील जो तपास आहे तो तपास आम्ही चालू करू. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जैतपाल सह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.